नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. सवाल तुमच्या हक्काचा. शाळेत जायला ना धड रस्ता ना शाळेत बसण्याची सोय. वर्गखोल्यांच्या इमारतीची अवस्था अशी की कधी पडतील याचा नेम नाही. पाणी, स्वच्छतागृहांचा तर विचारच सोडा. ही दुरवस्था झाली आहे म्हारळच्या जिल्हा परिषदेच्या शाळेची. वर्तमान धोक्यात घालून विद्यार्थी इथे भविष्याचे धडे गिरवत आहेत. या विद्यार्थिनी भविष्यात स्वतःच्या पायावर उभ्या राहून एक सबल नारी बनण्याचं स्वप्न पाहत आहेत. मात्र त्या ज्या शाळेत शिक्षण घेत आहेत त्या शाळेची अवस्था ही अशी आहे. ही अवस्था आहे कल्याण तालुक्यातल्या म्हारळच्या जिल्हा परिषद शाळेची. शाळेची इमारत इतकी धोकादायक झालीय की नुसत्या लाथेनं उभी भिंत कोसळू शकते. छपराचे काम कुजून गेलेत, त्यामुळे कोणत्याही क्षणी या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर छप्पर कोसळण्याची भीती आहे. छपराला अनेक ठिकाणी भगदाड पडल्यानं पावसाळ्यात वर्गखोल्यांमध्ये सतत पाणी गळतं. मात्र अशाही अवस्थेत इथं विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवतात. शिक्षकांनी, पालकांनी शाळेची ही अवस्था वेळोवेळी संबंधितांच्या लक्षात टाकताना अपघात होऊन काही विद्यार्थी जखमीही झाले होते. मात्र या दुर्घटनेवर सोयीस्करपणे पडदा टाकण्यात आला. आता तर तुटक्या बेंचेसमुळे वर्ग खोल्या पूर्ण भरून गेल्यात आणि विद्यार्थ्यांवर अक्षरशः वरांड्यात बसण्याची वेळ आली आहे. त्यातले पत्रे देखील आता राहिलेले नाही, थोडेफार जे काही आहेत ते कुठेतरी आम्ही झाकण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यावर प्लास्टिक टाकले, वरती दगड ठेवलेत. या शाळेची स्थापना 1958 साली झाली, तेव्हा शाळेकडे केवळ 2 वर्ग खोल्या होत्या. विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेल्यानं शाळा प्रशासनानं वर्ग खोल्या वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आमदार निधीतून 6 तर लोकवर्गणीतून आणखी 4 वर्गखोल्या बांधण्यात आल्या. मात्र सध्या त्यापैकी केवळ 2 वर्गखोल्या सुस्थितीत आहेत. इतर सर्व वर्गखोल्या कधी कोसळतील याचा नेम नाही. ही शाळा सकाळ आणि दुपार अशा 2 सत्रां चालते. सकाळी मुलांची तर दुपारी मुलींची शाळा भरते. शाळेत 1 ते 8 पर्यंत 317 मुलं आणि 373 मुली शिक्षण घेतात. मात्र या विद्यार्थ्यांसाठी साध्या प्रसाधनगृहाची देखील सोय नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होतीये. सगळे जे रूम आहेत पडण्याच्या स्थितीत आहेत आणि बरीच गैरसोय आहे. टॉयलेटची सोय नाही, पाण्याची सोय नाही, लाईटीची सोय नाही आहे. आणि या दृष्टीने इथे जे लक्ष सरकारने दिलं पाहिजे ते दिलं जात नाही. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत शाळेच्या पुनर्बांधणीसाठी 2 वेळा निधी आला होता. मात्र ज्या ठिकाणी शाळेची इमारत आहे ती जागा वनखात्याची असल्यानं निधी परत गेला. इमारतीच्या बांधकामासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची गरज होती. मात्र पंचायत समितीच्या अनागोंदी कारभारामुळे हा प्रस्ताव अजूनही धूळ खात पडून असल्याची ओरड ग्रामस्थ करतायत. बऱ्याच वेळा प्रस्ताव पाठवून सुद्धा आजपर्यंत शासनाने इथे लक्ष दिलेलं नाहीये. गेल्या 3 वर्षापूर्वी माझ्या मागे असलेली ही शाळेची खोली ही कोसळून बरीचशी मुलं जखमी झाली होती. त्यावेळेस सुद्धा बरेचसे अधिकारी वर्ग इथे येऊन सुद्धा गेले, पण आज आस्थागायत या वर्गाला बांधण्यासाठी मंजुरी आजपर्यंत मिळाली नाही किंवा निधी सुद्धा मिळाला नाही. ठीक आहे, जागा फॉरेस्टची असेल, पण त्यांनी त्या जागेला पण इमारतीसाठी परवानगी देऊन शाळा एकदम सुसज्ज बनवून द्यावी एवढीच इच्छा आहे. शाळेच्या या दुरावस्थेकडे प्रशासन लक्ष देत नसल्यानं अखेर मुख्याध्यापक आणि ग्रामस्थांनी झी हेल्पलाईनशी संपर्क साधला. आमच्या टीमनं शाळेला भेट दिली. इथली परिस्थिती पाहिल्यावर आमच्या प्रतिनिधींनी गाठलं पंचायत समितीचं कार्यालय. गटशिक्षक अधिकाऱ्यांची आम्ही भेट घेतली. त्यांना म्हारळच्या शाळेची अवस्था सांगताच त्यांनी तातडीनं सर्व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. प्रकरण नक्की कुठं अडलंय याबाबत माहिती घेतली. या समस्येचा पाठपुरावा करणार असून लवकरात लवकर ही मुलं नव्या शाळेत जातील याबाबत आपण प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं. मी स्वतः व्हिजिट करते आणि लॅटरिनचा प्रश्न जो आहे तो तात्पुरत्या स्वरूपात तरी कसा सोडवता येईल याच्यासाठी मी पाठपुरावा करते. वन जमीन असल्यामुळे त्या ठिकाणी बांधकाम होऊ शकलेलं नाही, तर याबाबत ज्या काही त्रुटी आहेत प्रस्तावात तर त्या आम्ही येत्या काही दिवसांमध्येच पूर्ण करू आणि ती जमीन प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करू.
गटशिक्षण अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानं आता पुढील वर्षी तरी या शाळेतील विद्यार्थी नव्या वर्गखोल्यांमध्ये बसून भविष्याचे धडे गिरवतील अशी आशा करायला काहीच हरकत नाही. मात्र जोपर्यंत महाराळच्या या विद्यार्थ्यांना भौतिक सुविधांनी सुसज्ज अशी शाळेची इमारत मिळणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील. कारण सवाल विद्यार्थ्यांच्या हक्काचा आहे. चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, महाराळ, कल्याण. गॅस स्फोटानं उद्ध्वस्त झालेल्या इमारतीत किती दिवस राहायचं असा आर्त सवाल नवी मुंबईतल्या पंचरत्न सोसायटीचे रहिवासी करतायत. पण सिडको आणि पालिकेला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळच नाहीये. पण आता मात्र आयुक्तांनी लवकरच इमारत धोकादायक घोषित करून पुनर्बांधणीत मदतीचं आश्वासन दिलंय. नेरळमधल्या सेक्टर क्रमांक 16 मधली ही पंचरत्न सोसायटी फेब्रुवारी 2014 मध्ये सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर गॅस सिलेंडरच्या लिकेजमुळे स्फोट झाला. या स्फोटात 10 घरं उद्ध्वस्त झाली तर 3 जणांनी आपला जीव गमावला. या घटनेनंतर पालिकेनं इथल्या कुटुंबाची तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची सोय केली. इतकंच नाही तर सर्व नगरसेवकांनी आपला 1 महिन्याचा पगार देऊन या कुटुंबियांना आर्थिक मदतही केली. स्फोटामुळे इमारतीचा पुढचा भाग कोसळला. ही इमारत आता धोकादायक झालीय. मात्र पालिकेनं अद्यापही या इमारतीला धोकादायक इमारत म्हणून घोषित केलेलं नाही. त्यामुळे इमारतीची पुनर्बांधणी करण्यात अडचण होतीये. अशात आम्ही आणखी किती दिवस उघड्यावर राहायचं असा सवाल इथले रहिवासी विचारू लागले. 1.5 वर्ष होत आले या घटनेला. फक्त मला 1.5 लाख रुपये माझे मिस्टर एक्सपायर झाले त्याचे 1.5 लाख रुपये भेटले या घटनेतून. दुसरं काही मदत भेटलेली नाही मला. आणि HP कडून मला 4,95,000 भेटत होते. मी ते रक्कम योग्य नाही. मला अजून काहीतरी द्यावं ह्या क्षणी मी ते चेक घेतलं नाही. त्या लोकांनी पण अजून मला ते काही दिले नाही. परत मी त्यांच्या पायापडणी करायला गेले. परत मी बँकेत तो हे लिहून दिलं का मला द्या मला त्याची गरज आहे म्हणून. तरी पण त्या लोकांनी अजून काही पाठवलं नाही. ज्या 10 रूममधल्या लोकांना आतमध्ये राहण्याची परमिशनच नाही आणि 3 रूम तर तोडलेल्याच आहेत त्या. त्यामुळे मग आम्ही कुठे आम्ही भाड्यानेच राहतो अजूनही. आणि त्यांनी 3 महिन्यासाठी म्हणजे नगरसेवकांच्या निधीतून 3 महिन्याचं भाडं देऊ केलं. त्यानंतर भाडं नाही काही बांधायचं की नाही तेही नाही. पालिका आम्हाला एवढंच उत्तर देते की आम्ही करू पहिल्या लिस्टमध्येच तुमचं नाव करू. फक्त आम्हाला आश्वासनं देतात याच्यावरती काही सुद्धा करत नाही. HPचे आमचे ते इथले ते वितरक आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला असं ते फक्त बोलतात जे मृत जे लोक आहेत फक्त त्यांनाच भेटणार आहे. इमारतीला जागोजागी बांबू लावून टेकू देण्यात आलाय. इमारतीत 67 कुटुंब राहतात. त्यामुळे पालिकेनं लवकरात लवकर या इमारतीला धोकादायक म्हणून घोषित करावं अशी मागणी त्यांनी पालिकेकडे केली. मात्र पालिका प्रशासन आणि सिडकोचं या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्यानं या सर्वांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. आमच्या प्रतिनिधींनी या रहिवाशांची भेट घेतली, इमारतीची पाहणी केली. त्यानंतर या रहिवाशांना सोबत घेऊनच नवी मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेतली. आयुक्तांपुढे या रहिवाशांची समस्या मांडली तेव्हा रहिवाशांच्या मागणीनुसार या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यानुसार रिडेव्हलपमेंटला परवानगी देण्यात येईल असं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं. स्ट्रक्चरल ऑडिटचा जो काही रिपोर्ट येईल त्या रिपोर्टच्या आधारे आम्ही या बिल्डिंगचा जर धोकादायक इमारतीच्या लिस्टमध्ये समाविष्ट असेल तर आम्ही समाविष्ट करून घेऊ. स्ट्रक्चरल ऑडिटसह आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव ठेवणार असल्याचंही आश्वासन आयुक्तांनी दिल्यानं ही पीडित कुटुंब आनंदून गेली आहेत. घरासाठी सुरू असलेल्या त्यांच्या लढ्यात झी हेल्पलाईननं साथ दिल्यानं आता त्यांचं घराचं स्वप्न लवकरच साकार होणार आहे. नवी मुंबईहून स्वाती नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. ग्रामस्थांची कशी फसवणूक करण्यात आली आहे हे एका माजी उपसरपंचानं उघड केलं. नाल्याचं खोलीकरण करण्यात आल्याचं कागदोपत्र दाखवण्यात आलं. त्यासाठी ग्रामस्थांचीच मजूर म्हणून नावं हजेरीपत्रात देण्यात आली. पण हे फार काळ लपू शकलं नाही. आता गटविकास अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत. शासनाच्या योजना कितीही पारदर्शक लोकाभिमुख असल्या तरी प्रशासनातील खादाड वृत्ती त्यावर कशी मात करते याचं उत्तम उदाहरण जळगाव जिल्ह्यात पाहायला मिळतं. मुक्तळ गावात झालेल्या मनरेगाच्या कामात झालेला गैरव्यवहार याचं बोलकं उदाहरण म्हणावं लागेल. मुक्तळ गावातील या नाल्याचं नुकतंच खोलीकरण करण्यात आलं. त्यासाठी 2,25,512 रुपये इतका शासकीय निधी खर्च करण्यात आला. मात्र या नाल्याचं खोलीकरण केवळ कागदोपत्री झाल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केलाय. यासाठी काही ग्रामस्थांनाच हजेरी पत्रकावर मजूर म्हणून दाखवण्यात आलं आणि शासनाचा निधी हडप केल्याचा आरोप इथल्या गावकऱ्यांनी केलाय. कुणाच्या नावावर 8,000 तर कुणाच्या नावावर 18,000 रुपये काढण्यात आलेत.
ज्यांची नावं या सरकारी हजेरी पत्रकात आहेत त्यांना याबाबत कसलाही थांग पत्ता नाहीये. गावातील माजी उपसरपंचानं या घोटाळ्याचं बिंग फोडलंय. 2 महिन्या पहिले आमच्याकडून आधार कार्डाचे जेराकी नेले की बा तुम्हाला रोजगार हमीचं काम लागेन, पण रोजगार हमीचं काम लागलं नाही. आता ते पैसे निघले, ते आमच्या बिना सहीशिवाय पैसे निघले कसे काय बा. आम्हाला 1 रुपया सुद्धा मिळाला नाही. आमच्या घरात माझ्या भाऊची आहे, माझ्या घरच्या बाईची आहे आणि माझ्या आईची आहे, 4 नावं आहे. अरुण बारदे याने तो माझ्या घरी आला आणि मला म्हणाल की तुम्ही आहे ना की आधार कार्ड जर असेल ना माझ्याकडे, तुम्ही आधार कार्ड झेरक द्या, मी तुम्हाला काम लावीन. पण काम लागलंच नाही आणि पैसे परस्पर आता तरी माहिती पडलं उद्या की बाबा पैसे त्याने काढले म्हणून. त्या मला कल्पना त्या गोष्टी की बाबा असं काहीतरी लफडा करेन किंवा काही करेल यामुळे ठाऊकच नाही होतं. रोजगार आम्ही तुम्ही काम निघते हे मजूर दाखवले एकेका घरातले, कोणाचे 12 हजार आहे, कोणाचे 18 हजार आहे, कोणाचे 6 हजार आहे. माणूस पाहून पैसे असे एकूण 2 लाख रुपये 2,25,512 काढले परस्पर. कुठलंही एक काम न करता पैसे निघले याची सखोल चौकशी करून गावाला न्याय मिळावा. या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी इथल्या ग्रामस्थांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. या साऱ्या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी झी हेल्पलाईनची टीम मुक्ताळ गावात दाखल झाली, कालव्याची पाहणी केली आणि त्यानंतर थेट गाठलं गटविकास अधिकाऱ्यांना. गटविकास अधिकाऱ्यांना आम्ही या भ्रष्टाचाराबाबत माहिती दिली. यावर प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं. जर दोषी अधिकारी कर्मचारी कोणी सापडला त्याच्यावर तत्काळ कारवाई प्रस्तावित करतो. चौकशीमध्ये आपण जे संबंधित मजूर आहे यांचे जबाबदारी घेऊ. जर मजुरांनी म्हटलं की आम्ही काम केलं नाही, आम्हाला पैसे नाही भेटले, तर संबंधित रोजगार सेवकावर कारवाई करू. गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशीचं आश्वासन दिल्यानं आता या प्रकरणातील सत्य बाहेर येणार आहे. खरं तर मनरेगा ही अतिशय पारदर्शी योजना असल्याचा दावा केला जातो. मात्र सरपंच पुत्रच जर या योजनेचा रोजगार सेवक असेल आणि त्याला ग्रामसेवक सरपंच गटविकास अधिकाऱ्यांची अर्थपूर्ण साथ असेल तर गाव पातळीवर राबवल्या जाणाऱ्या अशा योजनेचं काय होणार हे वेगळं सांगायला नको. म्हणूनच या भ्रष्टाचाराची संपूर्ण चौकशी होईपर्यंत आणि यातील दोषींना शिक्षा मिळेपर्यंत झी हेल्पलाईन स्वस्त बसणार नाही. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव. डॉक्टरांच्या चुकीमुळे संजय टेकेकर यांना पुन्हा ऑपरेशन करावं लागलं, पण जी आपली चूक नाहीच त्यासाठी आपल्याला भुर्दंड का असा सरळ सरळ प्रश्न टेकेकर विचारत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात राहणारे हे संजय टेकेकर. पंचायत समितीत लेखा अधीक्षक असलेल्या टेकेकरांचा हल्ली डॉक्टरांवरचा विश्वासच उडालाय. त्याला कारणही तसंच आहे. किडनी स्टोनचा त्रास असल्यामुळे त्यांनी जिल्ह्यातील बीजे या खासगी रुग्णालयातील डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर 22 मार्च 2014 रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी त्यांना 52,000 रुपये इतका खर्च आला. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्रास कमी झाल्यानं ते आनंदात होते. मात्र त्यांचा हा आनंद क्षणभंगूर राहिला, कारण शस्त्रक्रियेनंतर 14 महिन्यानंतरच त्यांच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यामुळे त्यांनी आमगावातील डॉक्टर साजिद खान या डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यांच्या सल्ल्यानुसार सोनोग्राफी काढली असता टिकेकर यांच्या पोटात रबरी नळी आढळून आली. ऑपरेशन करताना माझ्या पोटामध्ये डॉक्टरने एक रबरी नळी घातलेली होती. ती रबरी नळी डॉक्टरांनी 8-15 दिवसात किंवा महिन्याभरात काढायला हवी होती असं मला बाहेरून कळलं, पण त्यांनी ती काढली नाही. त्याच्यामुळे ती 16 महिने जवळपास माझ्या पोटात राहिली. त्याच्यामुळे मला अतिशय त्रास होऊ लागला. डॉक्टर खान यांनी बीजे रुग्णालयातच पुढील उपचार घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार टिकेकर यांनी बीजे रुग्णालय गाठलं. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टर राजेंद्र जैन यांना याबाबत सांगितलं. डॉक्टर जैन यांनी टिकेकर यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करून घेतलं आणि पुन्हा त्यांच्यावर ऑपरेशन करून पोटातील नळी काढली. या शस्त्रक्रियेसाठी टिकेकर यांच्याकडून 1,150 रुपये घेण्यात आले. या प्रकरणी सर्व चूक डॉक्टरांची असल्यामुळे नाहक आम्हालाच भुर्दंड का असा सवाल टिकेकर विचारतायत. इतकंच नाही तर डॉक्टर जैन स्वतःच्या चुकीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही टिकेकरांनी केलाय. वास्तविक त्यांनी वसूल करायला नको होते, कारण यापूर्वीच माझ्याशी ऑपरेशन केल्यामुळे त्यांनी 52,000 रुपये माझ्याशी वसूल केले होते. त्यामुळे नळी काढण्याची जबाबदारी ही स्वतः बीजे हॉस्पिटलचीच होती असं माझं मत आहे. हॉस्पिटलकडून दाद मिळत नाही हे पाहून अखेर टिकेकर यांनी थेट झी हेल्पलाईनशी संपर्क साधला. आमच्या प्रतिनिधींनी टिकेकरांची भेट घेतली, झालेला सर्व प्रकार जाणून घेतला. त्यांची बाजू आम्ही डॉक्टर जैन यांच्याकडे मांडली, मात्र त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर झी हेल्पलाईनच्या टीमनं डॉक्टर जैन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला तेव्हा त्यांनी जी माहिती दिली ती अशी.
अब उसमें ऐसा रहता है कि जैसा पेशेंट की छुट्टी होती तो हम उसको पहले बता देते हैं कि आपका ये ऐसा ऐसा स्टेंट है, उसका एक्सरे भी निकालते हैं, एक्सरे में उसका एक्सरे दिखा देते हैं कि ऐसा स्टेंट पड़ा हुआ है, ये आपका डेढ़ से दो महीने के बाद में निकाला जाएगा जी। ठीक है, इसके बाद में हमारे हॉस्पिटल में जगह जगह जैसे हर एक रूम में बोर्ड भी लगे हुए हैं कि पेशेंट जो मुठभड़े का ऑपरेशन होता है उसका स्टेंट निकालना चाहिए, उसके डॉक्टर से संपर्क करना चाहिए। तो अब वो पेशेंट का ऐसा हुआ है कि उसके हमने लिखा के भी लिया हुआ था कि मेरे को स्टेंट डाला हुआ है, मेरे को बताया डॉक्टर ने इसको दो महीने बाद निकालना पड़ेगा। ये पेशेंट ऐसा हुआ है कि ऑपरेशन के बाद में महीना 15 दिन फॉलो अप में आया, उसके बाद में वो कभी आया नहीं जी। वो करीब साल भर बाद आया तो उसको वो स्टेंट था, तो स्टेंट हमने निकाल दिया। मात्र टीकेकरांनी डॉक्टरांचे आरोप अमान्य केलेत। शिवाय एकदा शस्त्रक्रियेचे पैसे घेतल्यानंतर त्याच आजाराबाबत दोनदा पैसे घेण्याची गरज का होती असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। अखेर या संपूर्ण प्रकाराचा पाठपुरावा करण्यासाठी झी हेल्पलाईनच्या टीमनं जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सकांना गाठलं, त्यांना या प्रकरणाची माहिती दिली। सदर प्रकरणी एक कमिटी स्थापन करून संबंधित रुग्णालय आणि डॉक्टरांची चौकशी केली जाईल, गठित करून त्याची आम्ही सखोल चौकशी करत आहोत। आणि त्या अनुषंगाने माझी एक रिक्वेस्ट सुद्धा राहील की जे आहेत तर त्यांचं बयान घेण्याच्या दृष्टीने त्यांनी आम्हाला संपर्क साधावा, जेणेकरून आम्हाला सखोल चौकशी करून योग्य त्यांना न्याय देता येईल। आता प्रतीक्षा आहे ती जिल्हा शल्य चिकित्सकांनी गठीत केलेल्या कमिटीच्या निर्णयाची। या कमिटीच्या चौकशीनंतरच या प्रकरणातलं सत्य बाहेर येईल आणि टिकेकर यांना न्याय मिळेल अशी आशा करायला काहीच हरकत नाही। माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया। हसुलजेच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत 2 वर्षांनंतर अतिक्रमण हटाव पथकानं नागरिकांची झोप उडवली। जेलच्या 500 मीटर परिसरातली सर्व बांधकामं अतिक्रमण हटाव पथकानं अनधिकृत ठरवलीत, मग याआधी बांधकामासाठी परवानगी का दिली असा सवाल हे नागरिक आता विचारत आहेत। औरंगाबाद मधील हर्सुल कारागृहाच्या पाठीमागे असणाऱ्या सवेरा पार्क मधील नागरिकांची झोप उडाली आहे, त्यामागं कारणही तसंच आहे। 2011 मध्ये या भागात नागरिकांनी प्लॉट खरेदी केले, 2013 मध्ये या नागरिकांनी घरांच्या बांधकामासाठी पालिकेकडून परवानगी देखील मिळवली। पालिकेनंही बांधकामासाठी आवश्यक सर्वच्या सर्व 18 परवानग्या नागरिकांना देऊन टाकल्या, त्यामुळे आयुष्यात कमावलेला एक एक पैसा नागरिकांनी घराच्या बांधकामांसाठी खर्च केला। मात्र आता 2 वर्षांनंतर हर्सुल जेलच्या सुरक्षेचा दाखला देत पालिकेच्या अतिक्रमण पथकानं कारागृहाच्या 500 मीटरच्या आतील सर्व बांधकामं अनधिकृत ठरवली आहेत। इतकंच नाही तर घर पाडायलाही सुरुवात केली आहे। एकाच वेळेत महापालिकेचे लोक इकडे आले, विदाऊट एनी नोटीस हा घर तोडलं। आणि जेव्हा इथं सगळे कॉर्पोरेटर्स येऊन जेव्हा भानगड झाली सगळ्यांची, ते भानगड झाल्यानंतर त्यांनी आता नवीन हे सुरू केलं आहे की 24 तासांची नोटीस द्या, हे कालपासून त्यांनी चालू केलं आहे। परवा आणि काल जे तोडलं ते विदाऊट नोटीस तोडलं, आणि काल यांनी 24 तासाची नोटीस दुसऱ्या बंगल्यांना देण्याला सुरुवात केली आहे। पालिकेनं नोटीस न देता पाडापाडीचं राजकारण केल्यानं नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। शिवाय पालिकेचे अधिकारी इथेच थांबले नाहीत तर त्यांनी चालू असलेली घरांची शेकडो कामंही नोटीस देऊन बंद केली। ज्या नागरिकांनी सवेरा पार्क भागात प्लॉट पाडलेत त्यांना नोटीस बजावून या प्लॉटवर बांधकाम करण्यासही मनाई केली आहे। यावर या नागरिकांनी पालिकेनं दिलेले सर्व कागदपत्र सादर केले, मात्र तरीही हे अधिकारी ऐकण्यास तयार नाहीत, त्यामुळे या रहिवाशांनी मदत मागितली झी हेल्पलाईनकडे। 2009 पासून काय बोलले नाही, जेव्हा रोड बिल्डरने रोड केले, नळाची लाईन टाकली, ड्रेनेज लाईन, ओपन स्पेस महानगरपालिका ओपन स्पेस टाकलं, लाईट लावली, तेव्हा का नाही थांबले जेल प्रशासन किंवा महानगरपालिकाने का नाही थांबले? आणि जर तेव्हा थांबले असते तर आम्ही प्लॉट घेतले नसते, लोन घेतलं नसतं, आम्ही राहायला आले नसते। आमच्या प्रतिनिधींनी या नागरिकांची भेट घेतली, पालिकेनं बांधकामासाठी दिलेल्या सर्व अधिकृत परवानग्या या नागरिकांनी दाखवल्या। नागरिकांची ही समस्या घेऊन आम्ही गाठलं पालिकेचं कार्यालय। उपमहापौर प्रमोद राठोड यांची आम्ही भेट घेतली। पालिकेच्या चुकीच्या निर्णयामुळे या रहिवाशांवर अन्याय होत असल्याचं त्यांना सांगितलं। यावर तत्कालीन अधिकाऱ्यांच्या कारभारावर त्यांनी बोट ठेवलं।
शिवाय या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची पर्यायी व्यवस्था करूनच पालिकेने पुढील कारवाई करावी अशी भूमिका त्यांनी मांडली. आमचं यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं हे आहे की यामध्ये जे कोणी दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे. मात्र ज्या सामान्य नागरिकांची याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे त्यांच्यासाठी सुद्धा काही पर्यायी व्यवस्था आपल्याला करता येते का, या दृष्टिकोनातून देखील आम्ही प्रशासनाला आदेश दिलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून देखील कारवाई करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. सध्या सवेरा पार्क मधील नागरिकांच्या बांधकामावर होणारी कारवाई महापालिकेकडून थांबवण्यात आली आहे, त्यामुळे तूर्तास तरी इथं राहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळालाय. मात्र जोपर्यंत या रहिवाशांना योग्य तो न्याय मिळणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईनची टीम या प्रकरणाचा पाठपुरावा करतच राहील, कारण सवाल सवेरा पार्क मधील नागरिकांच्या हक्काचा आहे. नितेश महाजन, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.